प्रेक्षकांना नमस्कार. आपल्या सोबत आहे धनराज मुंगले. आपण ओबीसी महाराष्ट्र प्रदेश संघटक आहात, आणखी चिमूर मतदारसंघातून आपण संभावित उमेदवार आहात काँग्रेसचे. सर, आमच्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद सर. आम्ही तुमच्याकडे जाणून घेऊ नेमकं आपल्या चिमूर मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षातर्फे कशा प्रकारचे मुख्य बांधणी, काय विकासात्मक धोरण आपण राबवत आहात त्याबद्दल आमच्या मागील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चिमूर मतदारसंघाची पूर्णपणे काँग्रेस पक्षाने बांधणी केलेली आहे. आणि ज्या अर्थी केंद्र शासनाच्या विविध योजना ज्या होत्या त्या कशा चुकीच्या आहे किंवा महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना कशा चुकीच्या आहे ह्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं, त्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती झाली आणि पर्यायी चिमूर विधानसभेमध्ये काँग्रेसला 39,000 आघाडी मिळाली. हे सहा मतदारसंघात आपण हे बघितलेलं आहे की लोकसभा निवडणुकीनंतर जे महाविकास आघाडी जी आहे पुष्कळ ऍक्टिव्ह आणि ऍक्शन मोड मध्ये आहे. तर आपण काँग्रेस तर्फे पण एक दावेदार आहात. मला सांगा कशा प्रकारचे आपली जनसंपर्क कार्य सुरू, काय भेटी गाठी सुरू होतात? लोकसभेमध्ये 6 मतदारसंघ येतात, पण पक्षाने आदेश दिला होता मला लोकसभेत काम करण्याचा, त्या दृष्टिकोनातून संपूर्ण लोकसभेत काम करण्याचा मला संधी प्राप्त झाली. आणि आता मला चिमूर विधानसभा लढायची आहे, त्यामुळे संपूर्ण माझं लक्ष हे चिमूर विधानसभेवर केंद्रित करण्यात आलेलं आहे. सर्वसाधारण जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या पाणी पुरवठ्याचे प्रश्न किंवा ज्या जनतेच्या समस्या आहे त्यावर सतत शासनाचे लक्ष वेधणे, शासनाला निवेदन देणे, मोर्चे काढणे, आंदोलन करणे यावर फोकस आहे. आणि मतदारसंघात सतत दौरा करत असताना गरीब विद्यार्थ्यांसाठी नोटबुकेचं वाटप, शेतकऱ्यांसाठी छत्र्याचं वाटप, पर्यावरण पूरक अशा कापशी पिशव्यांचं वाटप या माध्यमातून आता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, पूर परिस्थिती, मोठा पाऊस आला तर या गावात पुराचे पाणी साचले, कोणत्या गावात कोणत्या गरिबांचे घर पडले तिथं प्रत्यक्ष जाऊन भेटी देणे, त्याची पाहणी करणे, पुरात ज्यांना मदत करता येईल त्यांना मदत करणे अशा पद्धतीचा आता मतदारसंघात प्रवास सुरू आहे. आमच्या सर्वे आमच्या मागच्या वेळी जे सर्वे झाला त्यात हे माहित पडलं की इथले जे विद्यमान जे आमदार आहे त्यांनी बरेचसे विकासाचे कामं केलेले नाही, रखडलेले कामं आहे, गाजा बाजा होत आहे. तर मला सांगा कोणते असे जे अधुरे काम आहे विकासाचे जे आपण पूर्ण करणार जेव्हा संधी मिळाल? त्यांनी विकासाचे कामं खूप केले असं म्हणता येणार नाही. मी आता प्रत्यक्ष ग्रामीण भागात फिरतो तर विकासाचे कामं झालेले नाही. त्यांनी कोणते कामं हातात घेतले? मोठे कॅनलचे कामं, मोठ्या रोडचे कामं, ज्यामधून तो कॉन्ट्रॅक्ट सुद्धा त्यांच्याच कंपनीला मिळते, त्यांचा स्वतःचा फायदा होईल याच्यासाठी मोठमोठ्या कामावर त्यांचे लक्ष केंद्रित आहे ते. परंतु जनतेचे जे छोटे कामं आहे या कामाकडे विद्यमान आमदारांचं लक्ष नाही. उदाहरण सांगायचं झाल्यास एखाद्या गरीबाचं विहिरीचे पैसे अडकले, जवार योजनेच्या धडक योजनेच्या विहिरीचे पैसे त्या शेतकऱ्याला मिळाला नाही, हे पैसे काढून देण्यासाठी ते कधी काम करताना दिसत नाही. एखाद्या गरीबाच्या घरकुलाचे पैसे अडकले असेल, घरकुल पूर्णवत्तास होण्यास आलेला आहे, पाणी येण्याचा वेळ आलेली आहे, घरकुल पूर्ण नाही झालं, पण त्याचे घरकुलाचे पैसे काढून देण्यासाठी आमदाराचे माणसं किंवा आमदार स्वतः समोर येत नाही. एखाद्या म्हातारीचा पेन्शन थांबली असेल, संजय गांधी निराधार योजनेची, वृद्ध महिलेची, तर तिची पेन्शन पूर्ण करण्यासाठी कोणी समोर आलेले नाही. चिमूर मतदारसंघामध्ये एकंदर आपण बघितलं लढत आहे, बरेचसे राजकीय जे गट आहेत ते सत्तावलेले आहेत, त्यांना असं वाटतं की आम्हाला तिकीट मिळाली पाहिजे, पक्षातूनच हे कॉम्पिटिशन आहे. तर मला सांगा आपण एक दावेदार आहात काँग्रेस पक्षाचे, आपले असे ठोस काय कार्य राहणार की पाटील तुम्हाला तिकीट दिली पाहिजे?
तिकीट मागण्याचा अधिकार हा प्रत्येक उमेदवाराला असतो, प्रत्येक व्यक्तीला असतो, ज्यांची इच्छा असते की आपण विधानसभा लढलं पाहिजे असा व्यक्ती पक्षाकडे उमेदवारी मागतो। माझं ठोस कारण हे आहे की गेल्या मी 25 वर्षापासून या मतदारसंघात सतत मतदारांच्या संपर्कात आहे। या अगोदर मी भाजपमध्ये असताना 20 वर्ष घालवले, 20 वर्ष घालवल्यानंतर मागच्या भाजपचा राजीनामा देऊन मागची विधानसभा ही अपक्ष लढलो। त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर गेल्या 3 वर्षापासून काँग्रेसच्या कार्यक्रमासाठी कार्यक्रमासाठी आंदोलनासाठी मीटिंग असो सतत मी फिरत असतो। आणि महत्त्वाचा मुद्दा की ओबीसी साठी सतत प्रयत्नशील असतो मी। पक्षाने मला जी जबाबदारी दिली ओबीसी संघटनेची, यासाठी सतत माझे मतदारसंघात प्रवास सुरू असते। लोकसभा निवडणुकीनंतर जे भारतीय जनता पार्टी जी आहे महायुतीला जे पराजय मिळालेला आहे, हा त्या कारणाने आपण हे बघतो की महाविकास आघाडीमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। तर मला सांगा आता ही जी चिमूर मतदारसंघ जी आहे तिथून आपण लढा देत आहे, मला सांगा येथील जे मुख्य मुद्दे तुम्ही सांगितलेलेच आहे तर त्या व्यतिरिक्त आणखी काय मुद्दे राहणार आणि काय मुद्दे घेऊन तुम्ही जनते समोर जात आहे त्याबद्दल? यात 2-3 मुद्दे तर अतिशय महत्वाचे आहे। लोकसभेच्या अगोदर वास्तविक पाहता या शासनाने जिल्हा परिषदच्या निवडणुका घ्यायला पाहिजे होत्या, पंचायत समितीच्या निवडणुका घ्यायला पाहिजे होत्या, नगरपंचायतच्या निवडणुका घ्यायला पाहिजे होत्या, नगर परिषदच्या निवडणुका घ्यायला पाहिजे होत्या। ज्या प्रश्नाशी जनतेची नाड जोडलेली आहे ह्या निवडणुका शासनाने घेतल्या नाही आणि लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत लोकांना वाट पाहावी लागली। आज प्रत्येक नगर परिषदमध्ये, प्रत्येक नगरपंचायतमध्ये आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रशासन काम करते, म्हणजे एकतर्फी कारभार सुरू आहे। म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की सध्या जनतेचा कुणी वाली नाही। आज प्रेक्षकांना हे होते धनराज मुंडले, आपण महाराष्ट्र प्रदेश संघटक ओबीसी आहे, संघटक ओबीसी आहात आणि चिमूर मतदार संघातून आपण काँग्रेस पक्षातर्फे संभावित उमेदवार पण आहात। सर आपण आपलं म्हणणं मांडलं आमच्या चॅनल समोर आणि विस्तृत माहिती पण दिली याबद्दल आणि आपला वेळ दिल्याबद्दल आपला सर धन्यवाद। थँक्यू।